नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एमपीएससी एएसओ मेन्स 2019 मधले मॅथ्स आणि रिजनिंगचे प्रश्न बघणार आहे. तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर अभिषेक सीसॅट तुम्ही तुमची शंका वगैरे विचारू शकता. ठीक आहे, तर काय होता पहिला प्रश्न. 76 नंबर पासून आपलं सीसॅट सुरू झालं होतं, मॅथ्स सुरू झालेलं. तर पहिला प्रश्न होता, खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे, यादी अभ्यासा आणि त्यासंबंधीचे चुकीचे विधान निवडा. काय सांगितले, लगतच्या दोन संख्यांची बेरीज किती आहे, मूळ संख्या आहे, मूळ संख्या पाहिजे. आता म्हणजे काय, 1 ते 20 म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये ह्या कुठल्या आहेत, ए बी सी डी आणि ई, ठीक आहे, या संख्या वगळल्यात लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या येते. वगळलेल्या संख्या कुठल्या आहेत बघा आता तुम्ही. आता ह्यात जर तुम्ही सगळं हे केलं तर वगळलेल्या संख्येत 1, 3, 11, 13 आणि 19 एवढ्या संख्या आपल्याला वगळल्यात. आता आपण करूया, ठीक आहे. पहिल्यांदा डी या वर्णाक्षराची किंमत बीच्या किमतीनुसार बदलते आहे, अंदाजेच करायला लागतं त्याला, ठीक आहे. जर आपल्याला ए ची किंमत किती ठेवायला लागेल जेणेकरून ह्या हे संख्या येतील, मूळ संख्या येईल, तर ए बरोबर काय येईल आपल्याला ठेवता, ए बरोबर 3 ठेवता येईल का, येईल बरोबर. म्हणजे 20 आणि 3 23 होते आणि परत 3 आणि 16 पण किती होते, 19, ठीक आहे. ए बरोबर जर आपण 3 ठेवले तर 20 आणि 3 23 आणि 3 आणि 16 19 दोन्ही मूळ संख्या येते, त्यामुळे ए बरोबर 3 आपण ठेवू शकतो. आता दुसरं परत हे बघा, म्हणजे आता ए या वर्णाक्षर किंमत 3 निश्चितपणे आहे, कळते. आता परत दुसरं काय म्हणते, ई या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे, ई ची किंमत निश्चितपणे 13 आहे का हे बघूया आपण. ई ची किंमत जर 1 ठेवली, ठीक आहे, ई ची किंमत 1 ठेवली तर 18 आणि 19 पण होते, म्हणजे 1 पण असू शकते, आणि ई ची किंमत 13 ठेवली तर 31 पण येऊ शकते, म्हणजे हे तात्पुरतं बरोबर आहे, पण निश्चितपणे 13 आहे असं नाही म्हणू शकत आपण, 1 पण असू शकते, ठीक आहे. म्हणजे ई ची किंमत 1 किंवा 13 असणार आहे, ठीक आहे. अजून काही ईची पण येऊ शकते का, 18 आणि 11 29 11 पण येऊ शकते रे, ई ची किंमत 11 पण येऊ शकते. परत 18 आणि 19 37 19 पण येऊ शकते, ठीक आहे. आता अजून काय राहिलं, 3 नाही येणार फक्त, कारण 18 आणि 3 21 असतं, पण निश्चितपणे 13 यासाठी काय, बाकीच्या गोष्टी पण चेक करायला लागणार. बी ची किंमत 1 तर 1 किंवा 19 असेल, बी ची किंमत जर 1 पकडली तर 5 येत आहे, इकडं 13 येत आहे बरोबर आहे, आणि 19 जर पकडली तर 23 येत आहे, किंवा इकडं काय येतं, 19 आणि 2 31 येत आहे, म्हणजे बी ची किंमत 1 किंवा 19 असं पकडलं आहे. तर राहते काय आपलं पहिला प्रश्न, पहिलं वाक्य राहते, डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते, डी ची किंमत ही बी नुसार बदलते, म्हणजे काय, बी 1 आणि 19 आहे तर डी बघू, डी ला 1 ठेवला तरी 7 येत आहे, आणि 19 ठेवलं तर 19 2 21 येते, नाही, ठीक आहे. मग त्यामुळे 1 येऊ शकेल, ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपण याचा आन्सर काय म्हणू शकतो, की बाबा डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते का, नाही, कारण डी ची किंमत फिक्स माहित आहे आपल्याला. जर डी 1 असेल तरच फक्त हे फॉलो होते, म्हणजे डी 100% आपला 1 असणार आहे, कारण डी च्या ठिकाणी 19 येऊ शकत नाही, त्यामुळे बी नुसार ऍडजस्ट होणार नाही डी ची किंमत, कळते. त्यामुळे जे पहिलं वाक्य आहे ते चूक आहे, आणि दुसरं वाक्य थोडंफार बरोबर येत होतं, आणि जर तुम्ही पूर्ण सेट केलं तर असं काहीतरी होत असणार आहे की जिथं डी 13 घ्यायला लागणार आहे आपल्याला, ठीक आहे. तसं कसं सेट करायचं ते तुम्हाला सांगतो मी. आता डी ला 1 पकडला आपण, ए आपला फिक्स मध्ये 3 झालाय, बी 1 किंवा 19 आहे, पण त्यातला 19 पकडू आपण बी ला. आता राहतोय का आपला सी राहतोय, आणि उरतंय काय आपलं 13 उरतंय, ठीक आहे, 13 आणि 11 उरतंय, म्हणजे 13 आणि 11 इथं घेऊ शकतो आपण, किंवा 13 आणि 11 इथं पण घेऊ शकतो. पण जर मी 13 इथं घेतलं, 13 जर मी इथं घेतलं तर 13 आणि 2 25 हे नाही होणार ना, सी ला काय घ्यायला लागणार मला, 11 घ्यायला लागणार. मग मी जर सी ला 11 घेतला असेल तर ई च्या ठिकाणी 13 आणि 11 पैकी काय येणार आहे आपलं, 13 येणार आहे, म्हणजे ई ला आपल्याला फिक्स मध्ये 13 घ्यायला लागणार, आणि इथं त्यांनी काय सांगितलं, ई या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे, म्हणून हे बरोबर, ठीक आहे. थोडस कन्फ्युजिंग आहे, पण हळूहळू करत गेलं की तुम्ही समजते. शेजारच्यांची बेरीज मूळ संख्या पाहिजे होती त्यांना, ठीक आहे. त्यामुळे काय विचारलं, चुकीचे विधान कुठलं, ऑप्शन नंबर 1 हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन 1 ह्याचं आन्सर झालं. पुढचा, सोबतच्या आयताकाराच्या रेषांकित भागाचे निर्देशन करणारा अपूर्णांक निवडा. तर अंदाजे ठरवू आपण, तुम्हाला असं वाटतंय का रे हा अर्धा भाग आहे, ठीक आहे,
म्हणजे ही उभी लाईन जर मी पकडली, उभ्या लाईनचा आपण सॉरी उभी ओळ आहे ना ही, त्याचं पकडत जाऊ. ओळ एक, ओळ एक काय काय होते बघा, हा 1/3 आहे, हा 1/2 आहे आणि हा 2/3 आहे का. म्हणजे उभी लाईन किती झाली, ओळ नंबर एक. उभी लाईन काय झाली आपली, 1/3 अधिक 1/2 अधिक 2/3, म्हणजेच थोडक्यात किती झालं हे, हे 1 आणि 1/2 झालं आहे. कळतंय, हे 1/2 झालं आपलं बघा ना, हे 1/3 आणि 2/3 एक आणि हे 1/2, म्हणजे हे किती झालं, 3/2 झालं. ओके, कळलं ना, हे शिकवलंय आपण हे सगळ्या गोष्टी. छेद समान आहे, अंशाची बेरीज 2 आणि 1/3, 3/3 म्हणजे 1, 1 आणि अर्धा 1/2, हे 1/2 आपण असं पण लिहू शकतो. आता ओळ नंबर 2 बघा आपली, ठीक आहे, लाईन नंबर 2 उभी लाईन, हे काय परत हे अर्ध, अर्ध त्रिकोण आहे बघा, हे झालं अर्ध, हे झालं अख्ख एक, हे झालं अख्ख एक, म्हणजे अर्ध अधिक एक अधिक एक, म्हणजे काय 2 आणि 2/2 झालं. 2/2 म्हणजे काय असतं, 5/2 झालं. आता लाईन 3 बघा, लाईन 3 काय, हे तर काय 0, हे किती आहे अर्ध, आणि हे अख्ख एक, म्हणजे हे पण परत काय झालं, 1/2 झालं, 3/2. हे परत बघा, हे किती आहे 1/3, आणि हे किती आहे 1, म्हणजे काय 1 अधिक 1/3 म्हणजे 4/3 झाली. लाईन नंबर 4 काय झाली आपली, 4/3 झाली. आता ही लाईन बघा, हे किती आहे 2/3 आणि हे 1, म्हणजे किती झालं, हे 5/3 झालं. लाईन नंबर 5 काय झाली आपली, 5/3 झाली. आपल्याला विचारलंय काय, सोबतच्या आयताकाराच्या रेषांकित भागाचे निर्देशन करणार पर्याय आपण तर काढलेले, आता ह्यांची फक्त आपल्याला काय करायचे, बेरीज करायचे. तर हे किती झाले आपले रेखांकित भाग बघू, आता किती झाले, 3/3, 3/2, 3/2, 6/2 असलेले करून घेऊ आधी. किती येते, ह्या तिघांची बेरीज 2 असेल तर 5 आणि 3 8 आणि 3 11/2 येणार, आणि 6/3 वाले अधिक 9/3 येणार. ह्याचा आपल्याला करायचं असेल तर किती भेटतंय, 9/3 म्हणजे काय, 3 1 3 3 3 9, 3 अधिक 2 3 अधिक 11/2 म्हणजे 2 3 6 11/2 17/2. 17/2 काय झाला आपला, रेखांकित भाग झाला 17/2. पण एकूण किती अरे भाग, एकूण किती आहेत बघा, चौरस, हे तर 17/2 चौरस झाले ना पूर्ण. आता एकूण किती आहेत आपले, 3 आणि 3 = 15, एकूण 15 चौरस आहेत आपले. म्हणजे 15 पैकी 17/2 रंगवलेले आहेत. तर त्यांनी तेच विचारले रेषांकित भागाचे निर्देशन, 15 पैकी 17/2 आहेत, म्हणजे किती, 17/2 इकडे तर 15 आहे, खालचा 2 खाली येतं ना इकडे, म्हणजेच काय झालंय 17/30. रेखांकित भाग किती आहे, 17/30 आहे. खूप सोपं आहे, हे प्रश्न बघूनच लोक भिवून पडतात. ठीक आहे, काही अर्थ म्हणजे अर्धहीन प्रश्न म्हणू शकतो आपण, ते लहानपणी मण्यांचे वगैरे नसायचं का, पाट्यांमध्ये मण्या असायच्या, त्या टाईप आहे हे सगळं. ठीक आहे, पुढे आकृतीचा प्रश्न. आकृतीच्या प्रश्नाच्या वेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला जमलीच पाहिजे, इमॅजिनेशन, त्याशिवाय काही शक्य नाही. जोपर्यंत तुम्हाला इमॅजिनेशन जमत नाही त्याशिवाय काहीच येणार नाही. सिंपल सिंपल गोष्ट बघायची, आपला एक ॲरो वर आहे, 2 ॲरो वर आहेत, ठीक आहे, 2 ॲरो वर कुठेतरी असलेच पाहिजेत. का, कारण हे 2 पलटी जरी जाऊन वर गेलं, घड्यांवर पलटायचं ना, हे 2 पलटणार, मग 2 पलटी जरी जाऊन वर गेलं हे आणि त्या साईडला जरी आलं, तरी 2 ठिकाणी वर असलेल्या गोष्टी पाहिजेत. इथं इथं 2 ठिकाणी वर आहेत, ह्याच्यात वरच नाही, हे कॅन्सल. इथं बघा, हे 2 वर आहेत, ठीक आहे, हे होऊ शकतं. इथं बघा, एकच वर आहे, त्यामुळे चौथा पण कॅन्सल, तिसरा पण कॅन्सल. कळतं इथपर्यंत. आता राहिला काय, पहिला आणि दुसरा राहिला. आता एक तिरका पाहिजे आपल्याला, बरोबर. आणि मला एक सांगा, हे 2 एका सरळ लाईनीत आहेत का रे, 2 एका सरळ लाईनीत आहेत का, एक मध्यभागी आणि एक साईड लाईन. इथं बघा कसं आले, एका सरळ लाईनीत आले, लगेच कॅन्सल. एक एक्झॅक्ट आणायचा प्रयत्न करू नका, आकृतीचे प्रश्न नेहमी असेच सोडवायचे आहेत की जे येत नाही ते आधी एलिमिनेट करायचं. त्याच्यावर ह्याचं आन्सर काय आलं, 78/1 आलं. कळतंय, पुढचं. 2 मुंग्यांनी ए बिंदू पासून एकत्र सुरुवात केली आणि एका चौरसाकार सीमेवरून तर दुसरी आयताकार सीमेवरून, ठीक आहे, एक चौरसाकार सीमेवरून भरते. म्हणजे इथून सुरुवात केली 2 मुंग्यांनी, एक इकडे जाते आणि एक इकडून जाते इकडे अशी, ठीक आहे, समान गतीने चालू लागल्या. पुन्हा भेटण्यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येकीला सेमीमध्ये चालावे लागणारे अंतर किती, समान गतीने चालतात. आता मला सांगा, पुन्हा त्यांना भेटायचंय, त्या पुन्हा भेटणार कुठे आहेत मला तेवढं सांगा.
त्या पुन्हा इथं भेटणार आहेत का, इथं भेटणार आहेत का, इथं भेटणार आहेत का, इथं भेटणार आहेत का, नाही. त्यांचा कॉन्टॅक्ट पॉईंट हाच आहे, म्हणजे त्यांना इथंच भेटायचं आहे. मग मला सांगा, ही तीन तीन न जाते ह्याचा परिमिती किती आहे? हा चौरस आहे, त्याची परिमिती किती? चौरसाची परिमिती बरोबर 3 × 4, ह्याची किती झाली परिमिती? 12 झाली. कळत आहे? आता मला सांगा, ह्याची परिमिती किती? 5 × 4 = 9 आणि 9 × 2 = 18. आयताची लांबी अधिक रुंदी गुणिले 2 म्हणजे परिमिती असते. 5 × 4 = 9 × 2 = 18. 9 × 2 = 18. वाटल्यास याला असं करा, 5 + 4 कंस करून, म्हणजे समजून जाईल तुम्हाला. 18, याची परिमिती 18. आता आपल्याला काय करायचं आहे? कशाचं गणित आहे? मेन्सुरेशनचं गणित आहे? बिलकुल नाही, लसावीचं गणित आहे. ही 12 जाते, ही 18 जाते, समान यायला त्यांचा काहीतरी लसावीच लागेल ना. 12 आणि 18 लसावी, दोघांच्या पाड्यात असणारी संख्या कोणती? 36. हा त्यांचा काय असतो? लसावी. म्हणजे किती अंतर चालायला लागेल त्यांना? 36. का? हे 12 12 चे 3 राऊंड करणार ही मुंगी, 12 12 चे 3 राऊंड मग इथे येणार, आणि ही 18 चे 2 राऊंड करणार इथे येणार. कळलं? आणि त्या एज पॉइंटवर भेटणार, म्हणजे अंतर काय झालं सेमी मध्ये चालायला लागणार. 36. कळतंय किती सोपं आहे? पुढचा. आता हा प्रश्न सगळ्यांनी आन्सर दिलं ह्याचं वगैरे, ठीक आहे, बऱ्याच पुस्तकात पण तुम्हाला आन्सर दिसेल, पण मला हा प्रश्न चुकीचा वाटतोय. बघा, ज्याला कुणाला येत असेल त्यांना कमेंटमध्ये वगैरे सांगू शकता, पण मला हा प्रश्न चुकीचा वाटतोय. काय बघू प्रश्न? परम्युटेशन कॉम्बिनेशनचा आहे. काय सांगितलंय? गुलाबी रंगाचे 19, गुलाबी रंगाचे 19 आणि निळ्या रंगाचे 17, निळ्या रंगाचे 17 एकसारखे फुगे आहेत. दोन निळे फुगे एकत्र येणार नाहीत, दोन निळे फुगे एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीने बांधायचे झाले तर ते जितक्या प्रकारे करता येईल ती संख्या निवडा. आपल्याला काय करायचंय? दोन निळे फुगे एकत्र आणायचे नाहीत अशा वेळी आधी छोट्या गणिताचं करू, ठीक आहे. इथं 5 पकडू आणि इथं 3 पकडू. काय? 5 पिंक आहेत आणि 3 ब्लू आहेत. आपल्याला सांगितले की दोन निळे एकत्र येणार आहेत, म्हणजे 2 ब्लू एकत्र येणार आहेत. पी आणि बी केलंय मी, ठीक आहे. तर काय करायचं असतात? इथे मी पी वाले फुगे बांधले सगळे, ठीक आहे. आधी मी पी चे बांधून घेणार फुगे, आणि मला काय सांगितलं? दोन निळे एकत्र येण्यात आले पाहिजे. मग दोन निळे कुठे कुठे ठेवू शकतो आपण? इथे, 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 असे 3 इथं, हे 3चा गट्टा ठेवू शकतो आपण, हे असं ठेवू शकतो कुठे पण. म्हणजे हे आधी पहिल्यांदा आपल्याला काय लागणार? 5 पिंक मांडायला लागणार. मग 5 पिंक किती प्रकारे मांडू शकतो आपण? 5 फॅक्टोरियल प्रकारे मांडू शकतो की नाही? बरोबर, ह्या गोष्टी लेक्चरला होत असतात, ठीक आहे. पेपर डिस्कशनला हे फक्त एवढंच राहील. तुम्हाला पण बेसिक कुठून तरी शिकलाच असाल ना, त्यावरून तुम्ही अंदाज मांडू शकता. 5 पी अरेंज करायचे ते 5 फॅक्टोरियल प्रकारे, कारण हा बी इकडे पण होईल, हा बी इकडे पण होईल, मग त्यासाठी 5 फॅक्टोरियल प्रकारे. आता आपल्याकडे जागा किती आहे तर बी चे फुगे ठेवायला? 1 2 3 4 5 6 6 जागा आहेत आपल्याकडे बी चे फुगे ठेवायला. बी चे फुगे ठेवायला जर 6 जागा असतील आपल्याकडे, तर काय करणार आपण? मग 6 पैकी 3 फुगे ठेवायचे, ठीक आहे. 6 पैकी 3 बी चे ठेवायचे. काय आलं? हे पी पिंकच नाही आहे, हे पी आहे आपलं परम्युटेशनचं पी आहे. काय आलं? ह्याचं आन्सर असं यायला पाहिजे होतं. बरोबर, ह्याचं आन्सर असं यायला पाहिजे होतं ना. मग सेम आता मोठ्यात आन्सर काय करायचं पाहिजे होतं? गुलाबी रंगाचे 19 आहेत, म्हणजे पिंक 19 आहेत, तर 19 ते किती प्रकारे येणार? 19 फॅक्टोरियल प्रकारे. कळतंय? आणि नंतर काय? निळ्या रंगाचे 17 फुगे ठेवायचे. 19 म्हणजे आता 19, जेव्हा 5 पी असायचे तेव्हा 6 जागा उरलेल्या निळ्याला, जेव्हा 19 असतील तेव्हा निळ्याला किती जागा उरणार? 20 उरणार. म्हणजे 20 पैकी आपल्याला काय? 20 पैकी 17 जागी आपल्याला हे भरायचं आहे, 20 पैकी 17 जागी आपल्याला निळे फुगे भरायचे आहेत. कळतंय का? समजतंय? मग ह्याचं आन्सर असं काहीतरी यायला पाहिजे होतं, ठीक आहे. याचं आन्सर असं यायला पाहिजे होतं. किंवा किंवा असं सी मध्ये जर कन्वर्जन, एक तर हे परम्युटेशन एक्झाम्पल आहे, त्यात त्यांनी हे असं केलं, कारण हे असं येणारच आहे, ह्याचं आन्सर मोठंच येणार आहे. त्यांनी याचं आन्सर दिले 20 सी 17. त्यांनी काय केलं? डायरेक्ट आपल्याला किती जागा आहेत? 20 जागा शिल्लक आहेत. 20 पैकी आपल्याला 17 जागा घ्यायच्या आहेत, म्हणून 20 सी 3 20 सी 17 असं आन्सर केलं. पण ह्याच्यातून काय होतं माहित आहे? त्या 17 जागा निवडतो, 17 जागा एवढ्या प्रकारे निवडता येतात. पण त्यानंतर एक अजून एक गोष्ट असते ना, त्या 17 जागांवर ते फुगे एकमेकांच्यात कसे पण अरेंज होतील, आठवते का ही गोष्ट? त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं आन्सर 20 सी 17 येणार नाही. मे बी हे काय केलं असेल त्यांनी माहित आहे का, एकसारखे फुगे आहेत ना, ही कन्सेप्ट वापरली असेल त्यांनी,
आणि त्यानुसार ह्यांनी असं केलं असेल की बाबा एकसारखेच आहे, त्यामुळे इकडचा फुगा तिकडे गेल्यावर कळणार नाही, म्हणून आपल्याकडे 20 जागा उरतायत. ठीक आहे, 19 पिंक फुगे लावले, 19 गुलाबी रंगाचे फुगे लावले तर 20 जागा उरतायत, तर 20 पैकी 17 सिलेक्ट कसं करणार, हे असं त्यांनी केलं असेल. पण तसं नाही ना, कधी कधी ह्या पी सोबत त्यांनी काय सांगितलं, दोन बांधायचे आहेत फुगे बरोबर, ह्या गुलाबी सोबत हा निळा येईल किंवा ह्या गुलाबी सोबत हा निळा येईल, कुणी ठरवले? किंवा कधी कधी हा गुलाबी सोबत हा पण निळा येईल, कळलं का? हे आपण नाही सांगू शकत ना, जरी एकसारखे असले तरी पॉसिबिलिटी आहेतच ना, कळते? त्यामुळे मला याचा आन्सर वाटते की 19 फॅक्टोरियल × 20 पी 17 असं याचा आन्सर यायला पाहिजे. इव्हन मी इंटरनेटवर वगैरे पण चेक केलं, सगळीकडे हेच आन्सर आहे, पण आयोगानं हे आपल्याला आन्सर दिलेलं आहे. पुढे, जयाने 8 तासात 50 किलोमीटर अंतराचा प्रवास केला, पैकी काही अंतर तिने ताशी 4 किलोमीटर याप्रमाणे चालून कापले आणि काही अंतर ताशी 10 किलोमीटर प्रमाणे. 8 तासात 50 किलोमीटरचा प्रवास केला. आता आपण काय पकडू, पायी चाललेलं अंतर पकडून टाकू. आपण पायी चाललेलं अंतर किती पकडू, x पकडू. ठीक आहे, मग पायी कितीचा स्पीड आहे, 4चा स्पीड आहे, आणि काही अंतर सायकलचं, सायकलचं किती स्पीड आहे, 10चं. पायी जर x कापला असेल तर टाइम किती, डिस्टन्स काय असतं आपलं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर x. ठीक आहे, x काय पायी जाणारं पकडलं आपलं, पायी जाणारं x असेल तर सायकलनं जाणार किती असेल, 50 - x, कारण टोटल अंतर किती आहे, 50 आहे. पायी एक जाते तर 50 मधून 1 गेलो तेवढं सायकल, सायकलचं स्पीड किती आहे, 1/4 डिस्टन्स अपॉन स्पीड, किंवा टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, हे काही वापरू शकतो. अधिक हा काय झाला आपला, टाइम झाला ना, हा T1 झाला. अधिक T2, सायकलचा काय, 50 - x, आणि सायकलचं स्पीड किती आहे, 10, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर काय असणार आपला टोटल टाइम, टाइम इज इक्वल टू T1 + T2. किती आपला हा टोटल टाइम, हा टोटल टाइम आहे आपला 8 तास. हा टोटल टाइम आहे आपला 8 तास. सोडवा मग काय येतं, 10x तिरकस गुणाकार, 10x अधिक 200 - 4x. सगळ्यात जास्त चुकणारी गोष्ट, आपण 50 ला तर 4 ने गुणतो पण एक्स ला विसरून जातो गुणायचं, ते विसरू नका. भागिले 10 × 40 बरोबर 8. ठीक आहे, आता 10x - 4x 6x, 40 इकडे गेलं 200 आणि 40 इकडे गेलं, गुणिले 8 × 32 320, म्हणजेच काय आपलं 6x बरोबर आपलं काय आलं, 320 - 200 म्हणजे 120. एक्स बरोबर काय आलं, 20. कळते, एक्स बरोबर 20, म्हणजे एक्स काय आपलं पायी जाणारं अंतर आहे, एक्स काय आपलं पायी जाणारं अंतर, तर ती किती अंतर चालली, 20 किलोमीटर चालली, 30 किलोमीटर सायकलने गेली. कळलं, गणिताला, शब्दाला गणितामध्ये करून घेता आलं पाहिजे फक्त, बाकी काही नाही. आता सगळं वाचू पॅराग्राफ. सुखप्राप्तीच्या नावाखाली जे काही चालते तो बहुत करून फक्त स्वजाणीव नष्ट करण्याचा प्रयत्न असतो. जर एखाद्याने प्रश्न विचारून सुरुवात केली, माणूस म्हणजे काय आहे, त्याच्या गरजा काय आहेत, तो स्वतःला उत्तमपणे कसा अभिव्यक्त करू शकेल, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याला उलगडा होईल की फक्त काम टाळण्याचे सामर्थ्य असणे आणि जन्मापासून ते मरणापर्यंत विद्युत प्रकाशात आणि डबाबंद संगीतीच्या स्वरात सुरु जळून स्वतःचे जीवन व्यतीत करणे हे सुखासाठी नसते. ठीक आहे, माणसाला ऊब, समाज, रिकामापण, आराम आणि सुरक्षा यांची गरज असते. म्हणजे फक्त तुम्ही तुमचं काम करताय याला काय जीवन म्हणत नाही, हे काय सुखासाठी नसतं. ऊब, समाज, रिकामापण, आराम आणि सुरक्षा यांची गरज असते. त्याला एकांताची, सृजक कामाची आणि आश्चर्याची अनुभूती देणाऱ्या संवेदनाचीही गरज असते. जर त्याने हे ओळखले तर तो विज्ञानाच्या व उद्योग प्राधान्यवादी उत्पादनांचा वापर नेहमी 30 चाचणी उपयोगात आणून तारतम्याने करेल. हे उत्पादन माझे माणूसपण वाढवेल की माणूसपण कमी करेल, यातून तो शिकेल की उच्चतम समाधान हे एकाच वेळी निवांत होणे, आराम करणे, पत्ते खेळणे, मद्यपान करणे, स्त्रीसंग करणे यातून मिळत नाही. कशातून मिळत, ते आपल्या सगळ्या जी आश्चर्याची अनुभूती या संवेदनांची गरज असते ना, ते त्यातून उत्तमता भेटते. आपण ह्या ज्या मजेच्या गोष्टी करतो ह्यातून हे मिळत नाही. आता हे असं काहीतरी बोललेलं असतं. तर त्यानंतरचा हा प्रश्न महत्वाचा आहे. संहितेच्या सुरुवातीच्या भागातील प्रश्नातून उघड होते की लेखकाने अध्यारूप धरले आहे की, म्हणजे सुरुवातीच्या भागातून काय कळतंय की लेखकाने काय गृहित धरलंय. तर सर्व उत्तर असल्यावर आपल्याला काय लक्षात येतं की लेखकाला असे सुचवायचं आहे की सुख मिळवण्यासाठी लोक फक्त क्षणिक सुखाचा विचार करतात आणि विविध साधनांचा वापर करतात, त्यामुळे ती सत्य मार्गापासून दूर गेले.
तेच तर सांगितलंय, आपण नको त्या गोष्टींचा विचार करतो इथे, ठीक आहे. पण ज्या गोष्टींची गरज असते आपल्याला, त्याचा नाही, किंवा कामात आपण व्यस्त करून टाकतो स्वतःला, पण त्याची गरज नाही आपल्याला. ऊब, समाज, रिकामपण, आराम आणि सुरक्षा यांची गरज असते. त्या मेन गोष्टीकडे आपण जातच नाही असं लेखकाला म्हणायचंय. कळालं? मग ह्यासारखा काय आहे पर्याय, कुठला पर्याय येतो यासारखा? माणसांना भौतिक गरजांबरोबर इतर गरजाही आहेत. हा, हे बरोबर येऊ शकतं, ठीक आहे, बरोबर येऊ शकतं आपण म्हणू शकतो. दुसरं, विज्ञानाच्या उत्पादनामुळे माणसे स्वतःच्या सत्य स्वरूपासून व्यक्त झाले. अरे हे एकदम बरोबर आहे, म्हणजे वाचल्या वाचल्याच कळते की हे जरा जास्त आहे. परत तिसरं काय, माणसे नेहमी जीवनाचा अर्थ शोध, अरे नाहीत गुंतली, तेच सांगायचं आहे. कोण गुंतलंच नाहीये, कोण वेगळीकडेच घुसते सगळे. चौथं काय, माणसे नेहमी जीवनाच्या ध्येयाचे मूल्यमापन करण्यात गुंतलेली नाही. हे वर तिसरं चौथं सेम आहे बघा. हे असलं केलंच नाहीये आपण, त्यासाठी तर संहिता लिहिली आहे. त्यासाठी तरी मी हे प्रश्न कसे सोडवतो, जे नाही आहेत ना ते पहिल्यांदा एलिमिनेट करतो. 3 आणि 4 नाही आहेत ना आपले, ते आधी एलिमिनेट करा. कळलं इथपर्यंत तुम्हाला? त्यामुळं 3 आणि 4 नाही, 1 बऱ्यापैकी बरोबर आहे. त्यामुळं एकदम एक्झॅक्ट 2 बरोबर येत. समजते? पुढचा, रवी आणि कुणाल हॉकी व व्हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू आहेत. ह्याला काय म्हणायचं? क्लासिफिकेशन बेस्ड पझल म्हणायचं. क्लासिफिकेशन बेस्ड पझल काय काय सांगितलं ते लिहून घेऊ. रवी आणि कुणाल आहेत आपल्याकडं, रवी आणि कुणाल काय करतात, ते हॉकी व व्हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू आहेत. हॉकी आणि व्हॉलीबॉलचे, हॉकी आणि व्हॉलीबॉलचे. ते टीक वगैरे करू नका, त्यांना खूप कन्फ्युजन होतं. टीक वगैरे हे मी जे सांगतो ना ते तशा पद्धतीने करा, लगेच सुटेल तुम्हाला. परत, सचिन व रवी, म्हणजे सचिन एक वाढला, वाढलेला खालीला. सचिन व रवी काय आहेत, हॉकी व बेसबॉलचे उत्तम खेळाडू आहेत. म्हणजे रवीचं तर हॉकी लिहिलेच आहे, हॉकी आणि बेसबॉल. आता बेसबॉलची नवीन लाईन बनवा, सचिन आणि रवी बेसबॉलचे उत्तम खेळाडू. गौरव व कुणाल, कुणाल तर आहे वर आपला, गौरव आला आता नवीन. गौरव कुणाल क्रिकेट व व्हॉलीबॉलचे, व्हॉलीबॉल तर आहे ह्याचं गौर कुणालकडे, आणि क्रिकेट पण आहे. मग क्रिकेट आणि ह्याचे पण क्रिकेट, क्रिकेटची लाईन वेगळी बनवायची, ठीक आहे. खेळाडू आहेत सचिन, गौरव, मनदीप, फुटबॉल व बेसबॉलचे खेळाडू आहेत. सचिन, गौरव आणि मनदीप हे कशाचे आहेत, फुटबॉल आणि बेसबॉलचे. म्हणजे फुटबॉलचा नवीनच कॉलम करायला लागणार. फुटबॉल, फुटबॉल आणि फुटबॉल व बेसबॉलचे. आता बेसबॉल, बेसबॉल आणि वरचं बेसबॉल आहेच. झालं घरी. आता मला सांगा काय विचारले, हॉकी क्रिकेट व्हॉलीबॉलचा उत्तम खेळाडू कोणता. हॉकी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल बघा बरं कुठला आहे. हॉकी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल कोण आहे, कुणाल. कळलं का? कुणाल हा हे हॉकी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे 3 खेळ खेळतो. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, कुणाल. दुसरा कोण सुद्धा नाही आहे बघा, कळतंय का? ठीक आहे, पुढे. भारत बनवा या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यासा. जमीन, श्रमिक आणि भांडवल यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक उत्पादन निर्माण होते, पण या संदर्भात अगणित अडथळे व्यवसायाच्या आड येतात. ओके, भारतातील भूसंपादन कायदे नकारात्मक आहेत. जमीन खरेदी बहुतेक उद्योजकांना परावृत्त तरी करते व त्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करावा लागतो. सध्याचे भूसंपादन कायदे कुचकामी आहेत. भूमालकीच्या नोंदीची परिस्थिती भयानक असताना कोणालाही त्यातून काही भले करण्याच्या संधीच नाहीत. ठीक आहे, फक्त खेड्यातील लोकांच्या शहरी जीवनाकडे होणारे स्थलांतरच जमिनीचा प्रश्न सोडवू शकेल. ठीक आहे, दुर्दैवाने भारतातील शहरीकरण गती जगात सर्वात मंद आहे. ठीक आहे, काय काय सांगितलं कळले. भूसंपादन कायद्यांविषयी बोललं गेलंय, शहरीकरणाविषयी बोललं गेलंय. तर त्यानुसार आता आपण बघू की त्यांना काय म्हणायचं आहे. वरील माहिती संबंधातील उचित अर्थविवेचन निवडा. आता बघू, पहिलं, भारतातील शहरीकरण गती जगात सर्व मंद असल्यामुळेच भारत बनवा हे अभियान मागे पडत आहे. बरोबर, तेच तर म्हणायचं त्यांना सगळे त्यावरून. ठीक आहे, परत, खेड्यातील लोकांनी शहरात स्थलांतर करून उद्योग उभारण्यासाठी खेड्यातील जमीन मोकळी केली पाहिजे. आता हे कुठं म्हणायचं माहितीये का, हे पण बरोबर आहे. हे त्यांना म्हणायचंय इथे, शहरी जीवनाकडे होणारे स्थलांतरच मोकळी केली पाहिजे. ओके, त्यामुळे हे बरोबर. तिसरं काय, शासनाने उद्योगांच्या उभारणीसाठी खेड्यातील भूसंपादन सुलभ करणारे कायदे. बरोबर, हे वाचल्या वाचल्या लगेच कळून येते. ड बघू, राष्ट्रीय विकासासाठी शासनाने खेड्यातील लोकांना शहरी क्षेत्रात स्थलांतरित होणे अनिवार्य. अरे
असलं काय सांगितलं नाही, अनिवार्य वगैरे काय करायचं नसतं, ठीक आहे. ड वगळता तुम्ही सक्ती नाही करू शकत कुणाला त्यांच्या जागेवरून काढायची, ठीक आहे. त्यामुळे ड वगळता सर्व. पुढचा ऑप्शन नंबर 2 आहे खरं. हा तो ह्या एक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बरं का, गडबडीत खूप हे होतं, आपल्याला ड चुकीचं वाटतं लगेच 4 करून येतो आपण, तसं नाहीये. ड कुठे लिहिलंय बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये लिहिलंय 85. स्वतःच्या द न्यूज अ यूजर मॅन्युअल या पुस्तकात डे वॉर्टन यांनी आदर्श बातम्या संघटनेची कल्पना केली आहे. हा पीएसआयला पण पडलेला प्रश्न आहे, ठीक आहे. आणि आता एएसओला पण पडतो. हे संघटन फक्त समाजाच्या सदस्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी अस्तित्वात असावे, नाही थोडा वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत, हे नावं वगैरे डे वॉर्टन पुस्तक वगैरे सेम आहे, थोडा वेगळा आहे. त्यांच्या आदर्श बातम्या कल्पनेला पाठबळ न देणारी विधाने निवडा, ठीक आहे. काय आहेत राजकीय बातम्या? आपल्या देशाच्या सामाजिक वास्तव्याची सहानुभूती. आदर्श बातम्या या कल्पनेला पाठबळ न देणारी. सहानुभूती युक्त चित्र रंगवतील आणि नियमितपणे घडणाऱ्या गोष्टी संस्कृतीकरण पसंत देतील. योग्य आहे वाक्य, ठीक आहे. जागतिक बातम्या अन्य संस्कृतींचे तपशिलात जाऊन संवेदनशील विहंग दृष्टी निर्माण करून आपल्याला जागतिक प्रदेशाच्या बंधनात मोकळे करतील. एकदम बरोबर, काही चूक नाही याच्यात. तर त्यानंतर युद्धाच्या बातम्या आपल्या युद्ध आपल्या शत्रूमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी कसे संघर्ष करतात ही माहिती मिळवायला मदत करतील. नाही 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 नाही, हे असलं काय येणार नाही. हे काय काय आठवतो तुम्हाला हे सगळं झालं की 26/11 मध्ये आपल्या मीडियानं केलेला झोल आठवतो. काय झोल म्हणजे काय चुकीची गोष्ट आठवते आपल्याला. तिकडे 26/11 होत होतं, मीडिया सगळं दाखवत होतं त्यांना, आतमध्ये बसून ते टीव्ही बघत होते. त्यामुळे युद्धाच्या ज्या बातम्या आहेत कसे संरक्षण करतात वगैरे ह्याच्यासाठी ते नाही काय करायचं, त्यांनी बातम्या मिळवायच्या नाहीत त्या की ते कसे संरक्षण करतात. त्यामुळे शत्रूला कळून जाईल ना सगळ्या गोष्टी. आणि मग पुढचा तर वाक्याचा विषयच नाही, हे करता येईल आपल्याला. पण आधीच वाक्य एवढं मोठं चूक आहे त्यामुळे काहीच नाही, क चूक झालं आपलं. चौथं, गुन्ह्याच्या बातम्या माणसाची चिवट असे अविवेकी वर्तन शिवाय स्वतःच्या भावनिक इच्छा समजून घेण्याची आणि नियंत्रित करण्याची गरज या दोन्ही बाबी ठरत. वाचूनच कळतं ते बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, या कल्पनेला पाठबळ न देणारी. काय क खेरीज, क फक्त चुकीच आहे, बाकी सगळे पाठबळ देतात. क खेरीज एकही नाही, ठीक आहे. पाठबळ न देणारं वाक्य कुठलं आहे, क. त्यामुळे आपण काय म्हणायचं, पाठबळ क क खेरीज एकही नाही. कळलं का? 85/2. 86. सिलॉजिझमचा प्रश्न आला परत. काय लगेच बघितले, हे तर काय सगळ्यांच्या हाताचा खेळ झाला असेल आता. ओके, सर्व स्विच प्लग आहेत. सर्व स्विच काय आहेत, प्लग आहेत. काही प्लग बल्ब आहेत, काही प्लग बल्ब आहेत. सर्व बल्ब होल्डर आहेत, सर्व बल्ब होल्डर आहेत. तर निष्कर्ष एक, सर्व होल्डर्स प्लग आहेत. आहेत का रे? नाही, काहीच आहेत होल्डर. हे होल्डर कुठं प्लग आहेत, त्यामुळे पहिलं चूक. दुसरं, काही प्लग स्विच आहेत. काही प्लग आहेत कसे, आहेत ना, एवढे मोठे प्लग आहेत त्यातले काही स्विच आहेत, त्यामुळे दुसरं बरोबर. ह्याचा आन्सर काय येणार, निष्कर्ष 2 बरोबर. कळते का? पुढे 87. एका विमान चालक चमू मध्ये श्री आदित्य, श्री धनंजय व श्री अमुख हे चालक, सहचालक आणि उड्डाण अभियंता आहेत. मात्र ते याच क्रमाने असतील असं काय नाहीये. खाली पैकी विवरण तिघांकरता खरे आहे. सहचालक एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमावतो. सहचालक आहे ना, तो एकुलता एक मुलगा आहे. यावरून सहचालक सर्वात शेवटी येईल. सहचालक सर्वात शेवटी येईल. सहचालक इथं येईल. आता अमुकचे लग्न धनंजयच्या बहिणीशी झाले आहे आणि तो चालक पेक्षा अधिक कमवतो. आणि तो खाली येईल म्हणजे कमवायच्या बाबतीत, आणि तो चालक पेक्षा अधिक कमवतो. ठीक आहे, कोण? अमुक. ठीक आहे, अमुक हा चालक पेक्षा अधिक कमवतो. म्हणजे इथे सगळ्यात वर काय येणार, अमुक येणार. सहचालक सर्वात खाली आहे, इथं काय येणार मग आपला चालक येणार. ठीक आहे, आणि वर काय येणार, उड्डाण अभियंता येणार. आपलं वर काय येणार, आपलं उड्डाण अभियंता. तर अमुकचे लग्न कोणाशी झाले, धनंजयच्या बहिणीशी झाले. अमुकचे लग्न धनंजयच्या बहिणीशी. आणि आपल्याला काय म्हणलंय, सहचालक आहे एकुलता एक मुलगा आहे. पण धनंजयला तर बहीण येणार आहे. धनंजय कुठे येणार, वर येणार. आणि एकुलता एक कोण येणार मग, आपला आदित्य येणार. कळलं?
कळलं का? किती सिंपल आहे. सहचालक एकुलता एक मुलगा आहे, तो सर्वात कमी कमवतो. सहचालकाला खाली ठेवला सगळ्यात कमी कमवणारा, खालून वर असं पगार वाढत जातात. नंतर काय म्हणलंय, अमुकचे लग्न धनंजयच्या बहिणीशी झाले आहे आणि तो चालकपेक्षा अधिक कमवतो. अमुक चालकपेक्षा अधिक कमवतो म्हणजे चालकपेक्षा अधिक उड्डाण अभियंता आहे. मग अमुक कुठे येणार? वर येणार. आपल्याला तोपर्यंत ह्या दोन जागा माहीत नव्हत्या, धनंजय आणि आदितची जागा माहीत नव्हती. पण त्यांनी काय म्हणलंय, अमुकचे लग्न धनंजयच्या बहिणीशी झाले, बहीण असलेले व्यक्ती इथं येऊ शकेल का सहचालकाच्या ठिकाणी? नाही, कारण ते काय म्हणले, एकुलता एक आहे तो. ठीक आहे, त्यामुळे धनंजय कुठे आला? आपला वर आला, कारण त्याला बहीण सुद्धा आहे. म्हणून शेवटी उरलेला कोण? आदित आला. आता सहचालक कोण आहे? सहचालक आपला आदित आहे. कळलं का? सहचालक आदित आहे. समजते? अशा बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. 88. एक व्यक्ती टॅक्सीने 10 किलोमीटर अंतर कापण्याकरता 160 रुपये देते. ज्याच्यामध्ये प्रारंभिक काही निश्चित रक्कम आहे, दर आहे, आणि इतर व्यक्ती आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय सांगतो? हे तुम्हाला मी नेहमी म्हणत असतो ना, प्रश्न कसा वाचला पाहिजे ते कळलं पाहिजे. प्रारंभिक आहे, निश्चित दर आहे. म्हणजे आता तुम्ही रिक्षाचं उदाहरण घ्या, जर तुम्ही पुण्यात वगैरे असाल किंवा कुठेही जिथे मीटरवाल्या रिक्षा असतात ना, तिथं असाल तर सुरुवातीला, किंवा ओला उबेर घेऊ आपण, तुम्ही कितीही चार्ज, कितीही छोटी बस घ्या, 50 रुपये त्यांचा एक फिक्स चार्ज असतो. त्यानंतर ते किलोमीटर वाईज पडतं, बरोबर? सेम असंच रिक्षाचं आहे. पहिल्यांदा 17 रुपये ते 1.5 किलोमीटरचं आकारतातच. 17 रुपये 1.5 किलोमीटरचं ते आकारतातच 17 रुपये. ठीक आहे, रिक्षाचा जर विचार केला मीटरचा, मग तुम्ही 200 मीटर जरी रिक्षात बसलं तर तुम्हाला मिनिमम 17 रुपये द्यायचेच आहेत. पण हे 1.5 किलोमीटर झाल्यानंतर तुम्हाला किलोमीटर वाईज चार्ज पडतो. हेच त्यांनी इथं आपल्याला सांगितले, काही निश्चित दर आकारते म्हटलं आपल्याला. कळलं का? ही कन्सेप्ट समजली का? हा असा अर्थ कळला तर सगळं शक्य आहे, नाहीतर काही नाही. ठीक आहे, आता मग आपण काय करू, तो निश्चित दर पकडू ना काहीतर आपण, तो निश्चित दर पी पकडू. ठीक आहे, आणि प्रति किलोमीटरचा जो रेट आहे तो आपण आर पकडू. प्रति किलोमीटरचा रेट आपण आर पकडू. आता एक व्यक्ती काय करते, 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 60 किलोमीटर देते. मग ह्याच्यामध्ये एक फिक्स रेट वाला जे पी चा अंतर आहे, ठीक आहे, प्रारंभिक निश्चित दर पी, तो तेवढा पकडला, अधिक 10 किलोमीटर गेल्या आर रेटनं, तेव्हा बिल किती झालं? 160. कळतंय? आता दुसरी एक व्यक्ती आहे, ती सुरुवातीला त्याला पी तर पडणार आहे एवढं, ठीक आहे, अधिक ती 16 किलोमीटर गेली, त्यावेळी तिला किती रेट पडतोय? 276. कळलं का? आता काय रे, एक इक्वेशन दुसरं इक्वेशन सोडव, एक इक्वेशन दुसरं इक्वेशन, पण काहीतरी चुकले वाटतं आपलं, पूर्ण प्रश्न नाही वाचला. एक इतर व्यक्ती 16 किलोमीटर अंतर कापण्याकरता 276 रुपये देते आणि त्यासाठी टॅक्सी चालक प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट आकारतो. म्हणजे आधी पी आकारायचा ना, तो आता ह्याच्या वेळी काय करतो? 2P आकारतो. कळालं? हे दोन इक्वेशन आपल्याला भेटले. आता कसं करायचं? काहीतरी एक समान करायचं. आठवतंय ना 9वीचा पहिला धडा ह्या? आता 7वी 8वीला पण आला असेल अल्जेब्रिक इक्वेशन. तर समान करायचंय, म्हणजे कुठल्या तर एकाला 2 गुणून वजा करायला लागेल. ह्याला 2 गुणू, अख्ख्या ह्याला जर 2 गुणलं तर हे किती होणार? हे 20 होणार. आणि हे किती होणार? हे 320 होणार. का 2 गुणलं? पीपी आपल्याला समान करायचं होतं. आता हे वजा करू आपण ह्याच्यातून. कळलं? वजा केलं तर मग काय आलं? 2P वजा 2P कॅन्सल. 20 वजा 16 4R आणि 320 वजा 276 हे किती आलं? 40 44. ठीक आहे, 76 चा 24 आणि वरच 20 44. मग आर बरोबर किती आलं आपलं? 44 भागिले 4 म्हणजे आर बरोबर 11. पर किलोमीटर रेट काय? 11 रुपये. आपल्याला विचारलं काय? पर किलोमीटर रेट विचारला, 11 घेऊन काढा. पी विचारला असतं, आरची किंमत कशात तरी टाकली असते, 11 2 22 याच्यात जर टाकली आरची किंमत आपण, 220 गेलं, 320 वजा 220 काय आलं? 100. आणि 2P म्हणजे 100 असेल तर पी म्हणजे काय असणार? 15. सुरुवातीची रक्कम निश्चित जो दर आहे तो किती असणार आहे? 50 रुपये. कळलं का? पुढचं काय काय केलंय ह्या वाक्याला आणि या वाक्याला इक्वेशन मध्ये तयार केलं, नंतरचं काय खेळ आहे सगळं. पुढचं, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे तर वडिलांचे आजचे वय किती? सिंपल, वडिलांचे आजचे वय व पकडलं, आजचे
वडिलांचे आजचे वय व पकडले. मोठ्या मुलाचे आजचे वय, मोठ्या मुलाचे आजचे वय मो पकडलं. ते तुम्ही एक्स वाय वगैरे पकडत जाऊ नका, परत कशाला काय पकडले कळत नाही. त्या व मो असं करायचं. आणि लहान मुलाचे आजचे वय, लहान मुलाचे आजचे वय ल पकडले. लहान मुलाचे आजचे वय ल पकडले. आता त्यांनी काय सांगितले बघा. वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाचे दुप्पट आहे. वडिलांचे सध्याचे वय मोठ्याच्या दुप्पट आहे, म्हणजे दोन मो. इथपर्यंत कळलं. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. ह्याचाच ह्यालाच मी असं लिहू का, मोठ्या मुलाचे वय बरोबर व भागिले दोन. ठीक आहे. आता 10 वर्षानंतर म्हणजे व अधिक दहा नंतर काय म्हटलंय त्यांनी, धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, म्हणजे ल अधिक दहा च्या तिप्पट. कळलं. लहान मुलाच्या वयाच्या 10 वर्षानंतरच्या तिप्पट होईल. याच्यावरून मी ल म्हणजे काय काढू शकतो, याच्यावरून ल म्हणजे काय येईल आपलं. आता सोडवायला लागेल थोडस हे आपण. ठीक आहे. मग हे काय येणार, व अधिक दहा बरोबर 3 ल अधिक 30 येणार. कळतंय. मग आता व वजा 20 येणार, ल बरोबर काय येणार. आता ल बरोबर हे 30 तिकडे गेलं तर व वजा 20, 10 वजा 30 वजा 20 भागिले हे इकडचं 3 पण खाली गेलं. ल बरोबर काय आलं आपलं, व वजा 20 भागिले 3 आलं. कळालं. आता दुसऱ्या वाक्यावरून दुसरं इक्वेशन बनवलं. आता नंतर त्यांनी काय सांगितले, जर त्यांच्या दोन मुलांच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे, जर त्यांच्या दोन वयाच्या दोन मुलांच्या वयात 15 वर्षाचे, म्हणजे मोठ्या वजा छोटा किती असणार आहे, 15 वर्ष असणार आहे. म्हणजेच काय, हे वजा हे म्हणजे 15. मग आता करून बघू आपण. व भागिले 2 वजा व वजा 20/3 बरोबर किती आहे, 15. मग करा 3 व वजा व वजा वजा अधिक 20 भागिले 3 × 2 = 6 बरोबर किती आलं, 15 आलं. काय चुकलं रे आपलं, हे 2 ने गुणायचं आहे ना, ह्याला तिरकस गुणाकार करतो आपण. 2 ने गुणायचं आहे, हे किती येणार, 40. कळलं. परत व अधिक 40/6 बरोबर 15. मग व अधिक 40/15 = 90. तर व बरोबर 90 वजा 40 किती आलं, 50. 50 काय आलं रे, व व म्हणजे काय, वडिलांचे आजचे वय किती आले, 50. विचारलंय काय आपल्याला, वडिलांचे आजचे वय किती, 50. काय केलं, पहिल्या वाक्यावरून पहिलं इक्वेशन बनवलं, दुसऱ्या वाक्यावरून दुसरं इक्वेशन बनवलं. ठीक आहे. नंतर त्यांचं रिलेशन दिलेलं आपल्याला, दोघांच्यातला फरक 15 आहे. मग तो फरक काढला आपण. मग एक इक्वेशन आणि एक अननोन फॉलो सॉल्व्ह होतं. कळलं. पुढचा, वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आणि 70% भूगोलासाठी नावे नोंदवली आहेत. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावे नोंदवली असतील, तर दोन्ही विषयांपैकी एकाही विषयासाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. टोटल किती असतात, 100%. आणि तुम्हाला सेटचा एक गोष्ट माहित आहे, ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी म्हणजे काय, ऍटलीस्ट एकात तरी भाग घेतलाय किंवा एकात तरी नोंद केली आहे. ए म्हणजे ए मध्ये नोंद केली आहे, बी म्हणजे बी मध्ये नोंद केली आहे, आणि ए इंटरसेक्शन हे उलट यू म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही मध्ये नोंद केलेली आहे. मला सांगा, ए ला जर मी गणित पकडलं, हा बी ला भूगोल पकडलं आणि हे दोन्हीचं पकडलं, तर गणितासाठी 40% गणितासाठी, 70% भूगोलासाठी वजा 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल दोन्हीसाठी, म्हणजे 15 चे दोन्हीसाठी नाव नोंदवले, तर हे टोटल किती होतं, 110 वजा 15. 110 वजा 15 किती येतं, 95. 95 काय आलं आपलं, ए युनियन बी म्हणजे एकात तरी नाव नोंदवलेलंच आहे. किती लोकांनी, 95% लोकांनी. पण आपल्याला विचारलंय काय, दोन्ही विषयांपैकी एकाही विषयासाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. 100 जर टोटल असतील तर एकात पण नसलेले किती असणार, 5%. एकात पण नसलेले आपले 5% असणार. कळतंय. हा होता आपला शेवटचा प्रश्न. किती गोष्टी वापरल्या आणि किती बाहेरच्या फॉर्म्युले आणले, काय केलं, एखादा दुसरी गोष्ट आणली असेल बाहेरची,
पण सगळे जास्तीत जास्त गोष्टी विदाउट फॉर्म्युलाच होतात, कारण सी सॅट किंवा मॅथ्स रिजनिंग म्हणजे आपलं जास्त फॉर्म्युला नाही आहे. विदाउट फॉर्म्युला घेता समजून घेऊन केलं ना खूप सोपं जातं ते. ठीक आहे, तर ज्यांना असं व्यवस्थित शिकायचं असेल त्यांनी माझा हा कोर्स जॉईन करू शकता. त्याच्यात मी पूर्ण मॅथ्स रिजनिंग पॅसेज आणि PhDM सगळे घेणार आहे, आणि ह्या कोर्समध्ये हे दोन कोर्स येतातच. आणि ज्यांना फक्त ह्यासाठीचा हवा असेल आणि ह्यासाठी हवा असेल ते सुद्धा जॉईन करू शकता. ह्याच्यामध्ये फक्त मॅथ्स रिजनिंगवरच फोकस केला जाईल, आणि ह्याच्यामध्ये एकदमच बेसिक लेवलचे येतात, सो पोस्ट ऑफिसमध्ये त्याच्यावर तुम्हाला व्हॅलिडिटी एवढी एवढी भेटेल. ठीक आहे, आणि खूप सारा कंटेंट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला खूप सारे लेक्चर्स बघायला येतील आणि त्यामुळे समजायला सोपं पडतं ते. ठीक आहे, अजून माहितीसाठी तुम्ही हे चॅनल जॉईन करा, आणि तुमचे डाऊट्स वगैरे असतील ना ते तुम्ही ह्याच्यावर मला विचारू शकता. ह्या टेलिग्रामचं युजर आय डी, तुम्हाला त्या सगळ्याची उत्तर ह्या चॅनलवरच भेटणार आहेत सगळीकडे. कळतंय का? ठीक आहे, धन्यवाद.